शामराव विठ्ठल कोऑपरेटिव्ह बँक म्हणजेच आपलीच SVC कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडची संचालक मंडळांची निवडणूक 4 जून रोजी जाहीर झाली आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच सर्वसामान्य भागधारकांनी एकत्र येत बँकेच्या प्रगतीसाठी व भागधारकांच्या हितासाठी तसेच बँकेच्या ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी या हेतूनं सर्वसमावेशक असे पॅनल तयार केले आहे. बँकेच्या ग्राहकांना व भागधारकांना सहजपणे उपलब्ध होतील असे उमेदवार वेगवेगळ्या भागातून पॅनलमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. आपल्या पॅनलची निशाणीपंती म्हणजेच दिवा असून नाशिकमधून ह्या पॅनलद्वारे उमेदवारी करीत असलेल्या उमेदवारांनी क्लब हाऊस नाशिक येथे पत्रकार परिषद घेत पॅनलमधील उमेदवार पगारे रवी मनोहर यांनी बँकेची माहिती तसेच पॅनलची माहिती देत उमेदवारांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन केले. शामराव विठ्ठल बँक म्हणजेच SVC कोऑपरेटिव्ह बँक या बँकेची निवडणूक 2023 लागली असून 4 तारखेला बँकेचं मतदान होणार आहे. आम्ही नाशिकमधून 4 उमेदवार आहोत, त्याचबरोबर संपूर्ण देशभरातून आमच्या पॅनलच्या वतीने 14 उमेदवार ह्या निवडणूक रिंगणात आहेत आणि आमची निशाणी आहे दिवा आणि एक उमेदवाराची निशाणी जी आहे ती नेक टाय आहे. तर बँकेच्या हितासाठी, बँकेच्या शेअरहोल्डर्सच्या हितासाठी, बँकेच्या ग्राहकांच्या हितासाठी, त्याचबरोबर बँकेच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी आम्ही ह्या पॅनलची निर्मिती केलेली आहे. ही निवडणूक प्रत्येक भागधारकापर्यंत जावं, सर्वसामान्य लोकांपर्यंत जावी म्हणून सर्वसामान्य शेअरहोल्डर्स ह्या निवडणुकीमध्ये उभे आहेत. मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की येत्या 4 जून रोजी आपल्या जवळच्या शाखेमध्ये जाऊन आमच्या पॅनलला मतदान करून आमचा पॅनल प्रचंड मताने निवडून आणावा अशी मी सर्व उमेदवारांच्या वतीने पॅनल प्रमुख म्हणून आपल्या सर्वांकडे विनंती करतो. आमची निशाणी आहे दिवा आणि एका उमेदवाराची निशाणी आहे टाय. आपले सर्व उमेदवार उच्च शिक्षित असून वेगवेगळ्या क्षेत्रात नावाजलेले आहेत. बँकेच्या भागधारकांच्या सेवेसाठी उत्सुक असून पॅनलच्या सर्व मतदारांना समृद्धीचे प्रतीक असलेल्या पंती या निशाणीवर शिक्का मारून भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहनही यावेळी उमेदवारांनी केले. यनसन न्यूजसाठी प्रतिनिधी शाहरुख पिंजारी, नाशिक रोड.